बांदा पत्रादेवी रस्त्यालगत देवडे ते भरवस्ती असलेले भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख अण्णा पाटकर यांच्या घराच्या अंगणातील दुचाकी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याकडून झाला, मात्र लॉक न उघडल्याने चोरीचा प्रयत्न अखेर फसला। चोरट्यांनी रागाच्या भरात गाडीची सीट फाडून वायरिंग कापून टाकल्याने एकच खळब उडाली आहे। ही घटना रात्रीची घडली। आज सकाळी पाटकर यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला। दुचाकीच्या सीटचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला, तसेच गाडीचे वायरिंग देखील कापून टाकण्यात आले। पाटकर यांनी 2 दिवसांपूर्वीच गाडीची लॉक सिस्टीम बदलली होती, त्यामुळे लॉक न उघडल्याने चोरीचा प्रयत्न फसला। वैयक्तिक रागातूनही किंवा शहरात फिरणारे तृतीय पंथी अथवा भुरट्या चोरट्याकडून हा प्रकार घडला असल्याचा संशय अण्णा पाटकर यांनी व्यक्त केला आहे। या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हा प्रकार करणारा संशयित सापडणे कठीण आहे। त्यावर बांदा पोलिसात अद्याप तक्रार दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे।